नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बेत मेजवानीचामध्ये। तर आजचा आपला बेत आहे कटुल्यांची भाजी। ही भाजी एक रान भाजी असून ही पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळते। ही एक सीझनल अशी भाजी आहे। चला तर मग बघूया ही भाजी कशी बनवायची। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम कटुले घेतलेले आहेत। हे कटुले आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। इथे हे कटुले छान स्वच्छ धुवून झालेले आहेत। यांना देठं असतील तर ती काढून टाकायची आहेत। आता इथे दाखवल्याप्रमाणे हे कटुले छान असे लांब असे स्लाइसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत। इथे हे सर्व कटुले कट करून झालेले आहेत। आता यामधील काही कटुल्यांमध्ये थोड्या जाडसर अशा बिया असतात, त्या काढून टाकल्या तरी देखील चालतील। आता हे कटुल्यांचे काप तयार झालेले आहेत। इथे मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल मध्यम आचेवर तापवण्यासाठी ठेवलेलं होतं। हे तेल छान तापलेलं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे आणि ती छान तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडल्यावर यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा थोडा स्लाइसेसमध्ये कापून तो यामध्ये टाकायचा आहे आणि हा कांदा छान हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा छान हलका गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या त्याचबरोबर 1/2 इंच आलं याची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण छान मध्यम गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान परतल्या गेलेलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट टाकायचा आहे, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड टाकायची आहे आणि 1/2 चमचा जिरेपूड टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कट केलेले कटुले टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण या भाजीलाच छान असं पाणी सुटतं। आता यावर झाकण ठेवून अगदी मंद आचेवर जवळपास 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहे आणि ही भाजी छान एकजीव करून घ्यायची आहे। आता यावर परत एकदा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजू द्यायचे आहे। इथे 3 ते 4 मिनिटे झालेली आहे। आता झाकण काढून ही भाजी छान एकजीव करून घेऊया। आता यामध्ये 2 मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। यावर झाकण ठेवून जवळपास 4 ते 5 मिनिटे छान शिजू द्यायचं आहे। इथे 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। आता मध्यम आचेवर ही भाजी छान 2 ते 3 मिनिटे मस्त अशी परतून घ्यायची आहे। यामुळे ही भाजी छान मोकळी होईल। तुम्ही बघू शकता या भाजीला आजूबाजूने छान तेल असं सुटत आहे।
त्याचबरोबर चमच्याने कटुले थोडेसे प्रेस केले असता ते तुटत आहे, याचाच अर्थ ही भाजी आता तयार झालेली आहे। आता यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया, ही भाजी तयार झालेली आहे। ही भाजी खायला अतिशय चविष्ट देखील लागते, तेव्हा तुम्ही या भाजीची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।